करतो की माझ्यामुळे कुठेतरी बुवा आज कार्यक्रमाला उशीर झाला खरोखर. पण काय मंडळी, आज आयुष्यातली बुवांना पण माहित आहे, नाहीतर बुवा गप राहिलो नसतो. बुवांना पण माहित आहे आयुष्यात पहिल्यांदा मी डबल वारीक मंडळी उशीर झालो, कारण बुवांना सांगितलं प्रॉब्लेम काय झाला तो, त्यामुळे उशीर झाला खरोखर. आणि कारण ज्या कामासाठी मंडळी आलोय ते काम प्रथम परमेश्वराचं नामस्मरण. बुवाने सांगितलं भ म्हणजे भक्ती, जे म्हणजे जगमानसांसमोर नतमस्तक होऊन केलेली भक्ती म्हणजे मंडळी भजन आहे खरोखर. आम्ही काय अपेक्षित नाही हो, एक वेळ पैसे नाही दिलं असणं हरकत नाही, पण म्हणजे आम्ही नवनिर्वाचित भजनी बुवा आहोत. कुठेतरी आज आम्ही भजना क्षेत्रात कुठेतरी आत्ता पाऊल ठेवतोय, बरोबर की नाही बुवा? पण फक्त आम्हाला दोन्ही बुवाने एकच करा की टाळ्यांचा सपोर्ट करा, कारण टाळ्या कुठेवर विकत भेटत नाहीत आणि त्याला टॅक्स लागत नाही. कारण टाळ्यांचा फायदा म्हणजे तुम्हाला पण आहे. प्रत्येक पोटाक म्हणजे तीन बेला, चार त्रिक बारा आणि ही अंगठ्याची दोन चौदा, ही चौदा आणि ही चौदा अठ्ठावीस युगाची ब्रह्मानंद डळी वाजते. एकदा जोरदार भांडवल कारण काही मिठाशिवाय किंमत नाही ताटातल्या जेवणाला, मिठाशिवाय किंमत नाही ताटातल्या जेवणाला, वातीशिवाय किंमत नाही पडती त्या दुधीला. आणि तुम्हाला भजन शिवाय माफ नाही.
या जामसंडे नगरीमध्ये आज भजन करताना कुठेतरी मला ना खूप वा आदर वाटतो, कारण या गावचे सुपुत्र सन्माननीय दिलीप बुवा पाटकर ज्यांनी माझे गुरु प्रकाशजी पारकर बुवांना जवळजवळ बुवा 35 वर्ष पकवास साथ केली, आणि आम्हाला पण बुवा कुठेतरी आम्हाला भाग्य आमचं की त्यांनी बुवा आम्हाला मला सुद्धा 2.5 ते 3 वर्ष पकवास साथ केली. खरोखर ज्या माणसां मंडळी कैलासवासी कोकण कलाभूषण चंद्रकांत बुवा कदम यांची बहिणा बुवा ज्या माणसानं वाजवला, तो माणूस माझ्या भजनात पकवास वाजवत पकवास साथ करू बसलो, ह्याच्यापेक्षा बुवा माझा भजनी क्षेत्रातला भाग्यच कुठला नाही. बरोबर आहे की नाही? खरोखर आज बुवा आज आम्ही या क्षेत्रात आहोत ना, कुठेतरी बुवा त्यांचा सुद्धा वाटा आहे. बरोबर आहे की नाही? आणि खरोखर काल आमची बारी झाली 100%. आज बुवाने सुरुवात घेतली आणि बुवा काय आमचं बोलूक नाही, बुवाने टार्गेट केलं नाही माका, काय किती बोलतोस त्या बघूया. मी काही एक बोलणार नाही तू हकडे ये, अरे पिटू म्हणजे काय धकू घेऊ की काय का पेटू म्हणजे नक्की करत आहे, म्हणजे आम्ही इकडे झोपणार जाऊ, तुम्ही घड्यावर जाऊ घरात झोपा, म्हणजे हे धुमत राहतो आम्ही सकाळपर्यंत. हा लय भारी, तू भावा माका साथ दे, मग काय हवा हे का ठेवतोय मी परा. बुवाने बसल्या बसल्या सांगितले माझा आवाज बसलाय, तुझा आवाज उठतो कधी? आवाज तुझा उठता कधी तुझा? पण खरोखर मंडळी त्या ठिकाणी बुवानी परशुराम पांच्या बुवांची आठवण करून दिली की सुंदर नोटेशन आला वसंत घ्यारे. खरोखर बुवा परशुराम पांच्या बुवांची बुवा आठवण झाली, एकदा जोरदार काय बुवांसाठी वाजव बुवाचे चांगले आहे 100%. आणि खरोखर बुवा तुम्हाला विनंती करतो की आज बुवा तुम्ही ज्या प्रमाण चालणार त्या पद्धतीतच मी चालणार 100%. तू म्हटलंस ना अखिलेश बिंदास बोल, तरच मी बोलणार. हा तू हा पुढे ये म्हणजे माका सपोर्ट करशील. हा तू काय गच्चीरच की काय बघ बुवा तुका बघू खैना खैना येईल. हा बुवा खरं म्हणणं टेन्शन घेऊ नका, बारीक मजा येणार. मी आता थोडाफार त्या बोलून ठेवतोय, तो 100% भेटणार बुवा. आज खरोखर बुवा हात जुळून विनंती करतो की बुवा असं कुठं होता कामा नये, कारण युट्यूब चॅनल बुवा चालू आहे, काहीतरी आपण धाने गाव असं काय होता कामा नये. तुका झेपत एवढा तू बोल, कारण तुकाही माहिती अखिलेश बाळगे जोडी का आणि माकाही माहित आहे शुभम पाळेकर माझ्या जोडी का, त्यामुळे बुवा हा बघ. आणि तू आज बोललं नाही का लक्षात घे, तू नि मी अंग राखून धर्म करणारे बुवा नाही. बिंदास बोल, गेली रात्र विषय सोडलो, फोन एक फोन केलास विषय सोडून दिलो, मी धरलो पण नाय बरं आम्ही म्हटलं सन की बुवा घालले काय बाबा. अजून ते म्हणते या ठिकाणी परमेश्वराच्या नामस्मरणाला सुरुवात करतोय, ते पण तिकडे हात उडवतात उडवा म्हणता. खरोखर मंडळी आज आम्ही हे ना माझं हे मंडळ आहे ना, आम्ही तरुण तडके पोर तरी आहो खरोखर मंडळी, पण बुवांची मंडळी आहे ना साक्षात परशुराम पांचाळ बुवांना त्यांनी कोरस साथ केली, ती मंडळी या ठिकाणी बसल्या जोरदार काम करतात. साधा काम नाही मंडळी, त्यांचा आज वय काय बुवांचे वडील चकवो वाजून बुवा सगळा आज भजन ना. आम्ही नेहमी ऑब्झर्वेशन त्यांच्याकडे करीत असतो, दोन वाजबी बुवा यांचा ताब्यात ठेवूचा काम मंडळी एकटो माणूस करता, एकदा जोरदार काळा त्यांच्या काय नाही तुम्ही म्हणशा हो बुवा काही एक नाही. हा आता एवढा बोललाय तो बरोबर नाही, आता तुका चितू काय ना सांगू गो असून दे म्हणजे परमेश्वराचं नामस्मरणाला सुरुवात करतो. बुवाने 16 मात्र गायल्यात, आम्ही बुवा 18 मात्र कुठेतरी सादर करतोय. जर चुकलं तर बुवा तुमचा लहान भाऊ समजून या ठिकाणी माफ करा. राजू मुंडे बुवा आलेत, बुवा चुकला नोटेशन तर स्वतः बांधलेला कुठेतरी तर बुवा चुकला. हा तर बोल म्हणून ठेवलो, मुद्दा होऊन दिलो तो पॉइंट, चुकला तर माफ करा.